अरे लागलं त्याला लगेच आपली वेळ येणार आहे पुढच्या टर्न आपलाच आहे कधी येणार पण किती चालायचं अजून जय शिवराय आपण या ग्रुपसोबत आज रॅपलिंग करणार आहोत 30-35 लोकांचा ग्रुप आहे टीम आहे सैद रॉक ॲडव्हेंचर कुशवली बेस व्हिलेज कल्याणमध्ये आहे हे इक्विपमेंट्स आहेत हेल्मेट हार्नेस हुक्स एक्सेट्रा नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत तावली वॉटरफॉल्स टीम SRA सोबत लास्ट टाईम आपण त्यांच्यासोबत पांडवगडा गेला आणि आता आज आपण आलो तावली वॉटरफॉल्स सकाळी 4 वाजता घर सोडलेलं आहे आणि ट्रेक सुरू झाला 7 वाजता सगळं नाश्ता वगैरे सर्व झालेलं आहे आणि जसं पवनदानी तुम्हाला दाखवत असेल तो डोंगर दाखवले चंदू दिसणार नाही तर तिथून आपल्याला रेपल डाऊन करायचं आहे ट्रेक ऑलमोस्ट 2 ते 3 तासात आहे कुशवली विलेज बेस विलेज आहे आणि ऑलमोस्ट आपण तिथून काय ते 2-3 किलोमीटर आतमध्ये आलो आहे ना हां बरोबर आहे बरोबर 2-3 किलो आतमध्ये आलो आहे आणि आता ट्रेक चालू केलं आहे मित्रांनो जसं अक्षयने सांगितलं आपल्याला इथे तिकडनंच आपल्याला रॅपलिंग डाऊन करायचं आहे तो स्पॉट आहे आपण तिकडे जाणार आहे आणि तिकडे पोचल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू पुढचं काय सीन आहे भाई आता आपला ट्रॅक चालू झाला आहे एकदम मस्त जोरदार एकदम फुल एनर्जेटिक वाटतंय आज आपल्याला कारण आज पाऊस नाही आणि खूप उजेड आहे म्हणजे आपल्याला लय भारी भारी शॉर्ट्स भेटणार आहे मित्रांनो माझा इंस्टाग्राम बघा आणि आफ्टर 8 आवर्स बघा तुम्हाला खूप रील्स भेटणार आहेत हा खूप वेळ असा होतो की आपण ट्रेकला जातो आपल्याला कोण भेटत नाही तो एखादा ट्रेक आपल्याला म्हणजे सोलो करावं लागतं घनदाट जंगल आपण एकटा चालतोय पण आजच्या ट्रेकमध्ये भरपूर लोक आहेत म्हणजे SRA सोबत कमीत कमी 30-35 पीपल हो आणि अदर देन SRA अजून एक ग्रुप आलेला आहे मोठा तर त्यांचे पण 15-20 मेंबर आहेत सो दिस इज हाऊ इट इज मित्रांनो कधी कधी लाईफमध्ये आपल्याला एकटा चालावं लागतं आणि कधी कधी आपल्या पाठीशी सगळे असतात सो लेट्स एन्जॉय द जर्नी ह्याचा रेफरन्स काय वेगळा सांगायचा काय सांगायचं की आम्ही 2 मित्र इकडे आहे आमचा ग्रुप एवढा मोठा आहे अच्छा अच्छा ह्याच्यातले खूप जण असू शकत होते ह्याच्यात बट इट इज देअर चॉईस आणि आपण त्यांना बहुतेक आपल्याला बघून ते मोटिवेट होणार बरोबर आणि दे विल जॉईन अस सून सो गाईज लेट्स मार्किंग केले चंदू इथे बरोबर मार्किंग केलेली आहे बरोबर आहे हो अक्षय इथे खूप लोकांनी बाईक पण आणले हा मग ते आणलेत ना आपण आपली हाय तिथे फसली आपण बाईक लावली पण मित्रांनो आज पाऊस नाही म्हणून जरा बरं खूप बरं वाटतंय आता पाऊस असल्यावर चांगले चांगले फोटेज घेता येतात बरोबर मला जंगल इथे ताहुली मागे मलंगड खूप सुंदर असे एन्व्हायरमेंट आणि माझ्यासोबत खूप सुंदर असा मित्र चंद्रकांत शुक्ला थँक्यू ब्रो शुक्लांजी शुक्लांजी की दही चावल अर्धा तासात ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आता बघू अजून 2-1 तासाचा असेल 2 तास तरी असेल मंदिराकडे थोडा स्टीप पॅच चालू झाला आता काय बोलत होता चंदू मी एक सांगत होतो हा की खूप लोक ट्रेकवर एकदम खाली हाताने जातात त्यांना असं वाटतं की आपल्याला वजन नको बरोबर पण तसं आहे तुम्ही थोडं थोडं स्टार्ट करा कॅरी करायला म्हणजे तुम्हाला जे नेसेसरी असेल ते कॅरी करा आणि नंतर एकदा तुम्हाला काय होणार ते सवय होणार ते प्रिपेअर करतं ते तुम्हाला मेंटली समजा कुठला तरी तुम्ही मोठा ट्रेकला चाललेत आणि तुम्हाला जास्त लगेच कॅरी करायचंय तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल हे आमचे मित्र काय काय आहे ते पेपर बोट आम्हाला SRA दिले पेपर बोट दिले पण आम्ही पुढे वापरणार आहे ते अजून एनर्जी आहे आपल्याकडे दमलो रे दमलो चला आपण दमून चालणार नाही
कौन सा पीछे हैंग किया रहेगा वो दीड दोन तासात ट्रेक कंप्लीट केला तर ऑलमोस्ट एक अर्धा पाऊण तासात जे काही असेल बाकी आहे खूप डिफिकल्ट असा पॅच होता स्टीप पॅच होता आणि आमचा पिस्ता काढलेला आहे एकंदरीतपणे गणेशघाटाच्या इथे आम्ही थांबलेलो आहे तिकडे एक प्लेस आहे गणेशघाट तुम्हाला लागेल ती तुम्ही जर तावलीच्या दिशेने ट्रेक करत असाल तर वरती तो गणेशगडे थांबलेला नाही इथून आता थोडं पाणी वगैरे सेफ करून लागू आपल्या मार्गाला घनदाटाचं जंगल आहे आणि पाऊस पण पडतोय हा चंदू निघायचं का हो हो नक्की निघूया भाई चल आता खूप लोक पुढे गेले पुढे गेले मग आपण राहू मागे नाही तर ऍक्च्युली आमच्यासोबत अजून एक ग्रुप आहे तो फक्त ट्रेक करणार आहेत आणि आम्ही रॅपलिंग करणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत मिक्स नाही व्हायचं आहे बिकॉज आमचा डिसेंटचा मार्ग वेगळा आहे अशा प्रकारे हा परत रॉकी पॅच येत आहे क्लाइम करत करत पुढे पुढे जात जात बाबा घाम काढतोय बाबा यस यस सकाळ सकाळ खाल्लं पण नव्हतं जास्त असं मॅगी फक्त खाल्लेली कुठून जायचं अरे तू हा ओके बेबी स्टेप पुढे दिन बी डाऊन बापरे आलोय जवळ आलोय भाई बाबा रे बाबा घाम काढला हे ट्रेकनी इझी पाय स्लीप होत आहेत हो मंदिर आहे वरती आम्ही चाललेलो त्या दिशेने आशा की किरण तुझ्या कुठे उजवीकडे नाही लेफ्ट दाखवते लेफ्ट ते काय गेले चला लेफ्ट आई खपत फायनली आम्ही एका सपाट प्लेटूवरती पोचलेलो आहे आता इथून पुढे माहीत नाही किती मिनिटाचा आहे 5 मिनिटाचा असून दे यार आता नाही आता खरंच एनर्जी संपली आहे तर आपण चुकी गेले आपण ते पाणी बिनी पियायला पाहिजे ना ते दिलं इथे आता पिऊ आम्ही हा आणि परत चालू करू सर्वजण ते थांबलेले आहेत आता बघू इथून कुठे जायचं ते आमच्या ग्रुपला येऊन दे निसार टीमला वाव समोर समोर काही व्ह्यू आहे फॉगी 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 चाललं आहे आमच्या सोबत राहा सर्व अपडेट्स तुम्हाला देत राहीन रॅपलिंगचे ट्रेकिंगचे चंद्रकांत शुक्लांजी दोस्तों एक सफर के बाद जो मंजिल मिलती है उसका एक अलग ही मजा है इसको क्या वर्ड्स में डिस्क्राइब नहीं कर सकते उसको फील कर रहे फील फील करा लगता थी पण आम्ही व्हिडिओ बनतो जेणेकरून आम्हाला फ्लॅशबॅक मध्ये जाता येईल आम्ही जेव्हा बुड्ढे हो म्हातारे हो आणि परत या प्लेसला व्हिजिट करू तेव्हा त्या गोष्टी रिकॉल करू त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो पैसा वैसा काय नाही मॉनिटायझेशन काय नाही काय रे बरोबर आहे बरोबर सेकंडरी आहे सेकंडरी सेकंडरी प्रायमरी इज एन्जॉयमेंट दिसत आहे मलंगड ढगांमध्ये लपलेला आता आम्ही जाऊन तिथे मंदिर आहे मंदिराला दर्शन वगैरे घेऊ आरती पण चालू आहे आरती हा आरती नसेल ती आपली टीमच गेली असेल घंटा वगैरे वाजत असेल तो तिकडे जाऊन रॅपलिंगचं सगळं सेट करणार आहेत अँड देन आम्ही रॅपल डाऊन करणार आहेत सो लेट्स गो एक करताना तुम्ही जरा शावकाश चालला नाहीतर काय पाय कधी घसरू शकतो हा आणि दुर्घटना होण्याची शक्यता असते अरे काय बोलतो असं नव्हतं करू मित्रा चल के रहना है
अरे कधी येणार पण, किती चालायचं अजून? हा अजून काय पत्ताच नाही. अरे हे मागे लागते आमच्या गावात. काटेरी काटेरी हा आलो वाटत. आलो आलो फायनली कुठेतरी आलोय, पण दिसते काहीतरी. दाखव तुम्हाला रेपलिंगचा सेटअप चालू आहे वाटत. बेबी स्टेप बेबी स्टेप. ओ स्लोली चंदू स्लोली. नाही अजून कुठं आलं. फायनली युट्यूबर मंडळी भेटलेली आहे. ए हळू बाबा हळू. तेव्हा तिथे जायचं आपलं चंदू. ते बघा त्या तडाच वगैरे तिथे. चला हा बघा सेटअप, बघा सेटअप रेपलिंगचा. तिकडे अजून चालू आहे पूर्ण सेटअप आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि हा खूप अविस्मरणीय आल्हाददायक असा अनुभव चंद्रकांत शुक्ला आणि माझा हा इकडे हळू पळशील या इकडे. एसआरए टीमचा पूर्ण सेटअप चालू आहे. मागे समोर अशी सह्याद्री रांगा मलंगड आणि इथे सिव्हिलायझेशन. माहित नाही काय ते अंबरनाथ काय असेल, कल्याण पनवेल बिनवेल माहित नाही, बट सिव्हिलायझेशन आणि इथे निसर्ग. भाई इकडे येऊन एकदम खतरनाक वाटतं. एकदम वेगळीच फिलिंग आहे, कारण बेस्ट इन द वर्ल्ड, बेस्ट इन द वर्ल्ड फिलिंग आहे. बरोबर बोललास भाई, एकदम कडक वर्ड आहे. आणि इथे बघितलं तर इथे एक गड दिसतोय, नाव माहीत नाही. हे सगळे ताहुलीचे आहेत ना, पिनॅकल्स आहेत ते, गणेश पिनॅकल वगैरे इथे पण आहे. सुपर व्हॉट अ व्ह्यू, मेस्मरायझिंग भाई, एकदम कडक कडक. वर्थ आहे ना, वर्थ वर्थ वर्थ. तुम्ही एवढं जे सगळं घाम काढता, घाम काढतात एवढं, दोन तीन तास चढाई करतात आणि नंतर हे जे दृश्य असतं जबरदस्त, ते असं बया नाही करू शकत. अप्रतिम अप्रतिम. झालं का तुझं, बस झालं का? बस 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 बस. फायनली मी पोहोचलेलो आहेत वरती अँड एसआरए टीमची पूर्ण सेटअप चालू आहे मागे रॅपलिंगचा. तर रॅपलिंग थोड्याच वेळात चालू होईल आणि इथे पूर्ण जी बॅच आहे आमची अलॉंग विथ दुसरा ग्रुप ती पण आहे इकडे. समोर तो आहे तो मलंगडचं मी सांगितलं तिकडे त्या साईडला. आणि समोर जे सिव्हिलायझेशन आहे ते पला वगैरे काय असेल ते आहे. हा कडा बघा सह्याद्रीचा फोटो निघाला. आम्ही आता रॅपल करणार आहेत. थोडी थोडी फाटत आहे माझी, काय माहिती काय, कारण की फर्स्ट टाइम आहे. 800 feet रेपल डाऊन करायचं. त्यांनी फर्स्ट सेटअप कम्प्लीट केला आहे 400 feet डाऊन जाऊन टीमने. इकडे चालू आहे पूर्ण सेटअप आणि हळूहळू आता रॅपलिंगला सुरुवात होईल. जे कॅन्डिडेट्स आहेत बॅच आहे त्यांचा. तू काय काढतो, काय काढ जरा जरा मला ट्रेस फ्री होऊन दे. ग्लुकोज बिस्किट. पहिला एक्सपिरियन्स आहे तो, एक कुतूहल आहे आणि थोडी एक्साइटमेंट तर आहे बट थोडी असं नर्वसनेस पण आहे. पण तुला आहे का रे? मला थोडी नर्वसनेस आहे तिकडे गेल्यावर. हा असं बोल खाली तर एकदम गे 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 भूक लागली त्याला दे खा. आम्ही पण तेच खातो बाबा, तुला पण तेच देणार. आता काय हेच आहे तो. दुसरा पण आला, बगीरा पण आला. हे बगीरा आणि हा कोण शेरा सिम्बा. रेडी झालोय भाई, आता लगेच आपली वेळ येणार आहे. पुढच्या टर्न आपलाच आहे. पुढचा टर्न बोललो की लगेच सगळे बघतात माझ्याकडे. म्हणजे लाईफचा सर्वात डिफिकल्ट जो ट्रेक असेल तो हा ताहुली वॉटरफॉल ट्रेक. डिसेंट करता चढता नाही, दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत, पण
उतरताना आमची जी वाट लागली ना ऑलमोस्ट एक्झॉस्टेड, सर्व आमच्या एनर्जी आमच्याकडे काहीच नव्हतं, पाणी ना फूड ना काहीच नव्हतं. आणि चंदू आणि मी त्या घनदाट जंगलामध्ये हरवले होतो. पण भाई चंदूची एनर्जी डिफरंट लेवलच होती. बोलतो संध्याकाळ व्हायच्यात पोचायचं पोचायचं आहे. नेचर जे काही प्रिन्सिपल सर की तुम्ही प्रवाहाच्या दिशेने गेलं पाहिजे तुम्ही हरवलात तर, बट ठीक आहे सर्व गोष्टी मान्य करतो. बट मला अनवॉन्टेड ऍक्टिव्हिटी कोणती पाहिजे नव्हती, इंजरीज कॅज्युअलिटी मला काहीच हवी नव्हती. सो आम्ही काय काम केलं, आम्हाला जिथे रेंज भेटली आम्ही कॉल केला. इनफॅक्ट आमच्याकडे टीमचा वॉकी टॉकी पण होता बट आम्हाला माहितीच नाही कसं यूज करायचं आहे. रेंज भेटली कॉल केला, एसआरए टीमने पण आम्हाला गाईड केलं की तुम्ही एका दुसऱ्या दिशेने येत आहात. सो तुम्ही एक काम करा, ते जो मी आतापर्यंत केलं आहे प्रवाहाला फॉलो करा, ते तुम्हाला गावात सोडेल जिथे आपल्या गाड्या थांबल्या आहेत तिथे. मी असं म्हणेल की जिथे माझी फाटली नव्हती रेप्लिंग करा तितकी मला या ट्रेकमध्ये फाटलेली होती. अनफॉर्च्युनेटली फुटेज वगैरे काही कॅप्चर केलं नाही बिकॉज सर्व डेड झालेलं, मोबाईल डेड होता, देन आपला गोप्रो डेड झालेला, सर्वच डेड झालेलं. बट जे ऑब्स्टॅकल्स जे चॅलेंजेस नेचरनी थ्रू केले वाईल रेप्लिंग किंवा ट्रेकिंग ते कॉन्कर केल्यानंतर ना एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन जे मिळतं, रिलीफ मिळतं ना, ते एकदम वेगळंच असतं, तो अनुभव वेगळाच असतो. तेच एक्सपिरियन्सेस तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकता, जे काही चॅलेंजेस तुम्हाला लाईफ फेकते ते अँड तुम्ही ते कॉन्कर करू शकतात. आपण हे जर करू शकतो तर हे तर करू शकतो असं असतं. एस आय टीमबद्दल बोलायचं झालं तर खूप एक्सपर्ट टीम आहे, खूप प्रोफेशनल टीम आहे, त्यांच्या बाबतीत खूप एक्सपर्ट आहे. इक्विपमेंट जे यूज करतात ना ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर तुम्हाला अशा ॲक्टिव्हिटीज जर प्लॅन करायचे असतील ना, स्पेशली रॅपलिंग वगैरे झालं किंवा क्लाइम्बिंग झालं, झिपलाईन वगैरे झालं, तर तुम्ही त्या टीमसोबत जरूर प्लॅन करा. मी माझे फ्युचर ट्रेक्स पण त्याच ग्रुपसोबत प्लॅन करणार आहेत आणि त्यांचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि इथेच व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ.